आपण थेट नागपूरमध्ये जातोय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या बोलतात. नाही, यू टर्न कसल्या यू टर्न? बघा, आपला हक्क मानत असताना दोन समाजामध्ये टोकाची भूमिका घेऊन दरी निर्माण होईल यांना माझं समर्थन नाही. आपल्या ओबीसीच्या हक्काचं मागायचं तेवढ्यापुरती आम्ही ओबीसीच्या हक्काच्यासाठी ओबीसीच्या न्यायासाठी आम्ही लढणार. परंतु दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल, दरी निर्माण होईल, दोन तट पडतील, अशा प्रकारची टोकाची भूमिका जर मांडत असणार तर आम्हाला त्यांचा विरोध आहे आणि त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार नाही. नाही, आता त्या त्यांना माहीत, तुम्ही भुजबळ साहेबांनाच विचारा की तुमच्यावर काय प्रेशर आहे का. मला माहीत नाही, मी त्यांना काय आहे हे मी कसं सांगू शकेल. पण एक नक्की की आजकाल आता सगळं हे चाललेलं आहे, दाखले देऊन झाले मोठ्या प्रमाणात, म्हणजे साप निघून गेला आणि लाठी काठी थोपटत बसायचं हा नवीन प्रकार सुरू झाला आहे. आणि विषय कसा आहे की कोणीही मांडताना ते मग आमचे भुजबळ साहेब असू देत की आमचे ते जरांगे पाटील असू देत, तुमची भूमिका मांडताना ती एकदम सर्वोच्च हिमनगाच्या टोकासारखी कशी मांडणार? दोन समाजात उद्या जर गावागावात भांडणं झाली आणि गावागावामध्ये जर हे वाद पेटला तर त्याला मात्र मग कोण जबाबदार, कोण सांभाळणार? हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र आहे. इथे कधीही अशा प्रकारची दरी निर्माण झाली नाही. आणि आपण सत्तेत आहोत, सत्तेत असलेल्या माणसांनी समस्या सोडवायच्या असतात, समस्या मांडायच्या नसतात. पण अलीकडे सत्तेतली माणसं जास्त समस्या मांडतात, मग सत्तेत कशाला राहत आहे? सत्तेच्या बाजूला व्हा. ज्यावेळेस तुम्ही गेले तेव्हा पक्षाची भूमिका तुम्हाला माहित होती का? कारण त्यावेळेस तुम्ही त्यांना म्हटलं सेनापती आहे, आमचे नेते आहे, ओबीसी बद्दल ते बोलते आहेत, असं तुम्ही त्यांचे गुणगान केले. मी सेनापती वगैरे त्यांना म्हणत नाही. सेनापती वगैरे कसले सेनापती? मी कशाला सेनापती बोलू? ओबीसीचे नेते म्हणून म्हणालो सेनापती का? म्हणजे कोण सेनापती? सेनापती आमचे माननीय खरगे साहेब, माननीय राहुल गांधी साहेब, हे आमचे सेनापती. ते आमचे सेनापती कसे होऊ शकतील? माझ्या पक्षाची भूमिका आहे. मला वाटलं की ठीक आहे, ओबीसी मेळावा घेऊन ओबीसी समाजाला मार्गदर्शन करणं, प्रबोधन करणं, ओबीसी समाजाच्या हक्काच्या साठी लढणं, पण ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी टोकाचं केलंय त्याला माझं समर्थन राहणार नाही. नाही नाही, मी त्याच्या अगोदरही माझी भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे त्यांच्या भेटीचा विषय नाही. आणि मला पवारसाहेब काही महाराष्ट्राचे नेते आहेत, माझ्या पक्षाचे नेते थोडी आहेत की त्यांच्या भूमिका करा. मला माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की मी ओबीसी कार्यकर्ता आहे, मी ओबीसीचा मंच शेअर करायसाठी गेलेलो होतो. परंतु त्या पद्धतीनं ज्यांनी जे वक्तव्य केलंय की दोन समाजामध्ये उभी भेट पडेल, हे कोणालाही मान्य होणार नाही. आणि त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. दुसरा विषय घ्या, दुसरा विषय जरांगे सोडून घ्या ना. आता जरांगे झालं भुजबळांचं एवढं टोकाचे जे वक्तव्य येत आहे, तुम्हाला काय वाटतं हे सगळं प्लॅन करून ठरवून कुठेतरी ओबीसी समाजात पुन्हा कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता या सगळ्या वक्तव्यात? हे बघा, हे लवकरच या सगळ्या गोष्टी लोकांच्या पुढे उघड्या पडतील. कोण कुठे आहे आणि का ती भूमिका म्हणताय हे लवकर उघड पडेल असा मला विश्वास आहे. मग तुमचं एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यावरून विरोधक सुद्धा आता टीका करायला लागलेले आहे. तुम्ही म्हटलंय की बाबासाहेबांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशात कदाचित दोन तुकडे झाले असते. नाही, ते भाषणामध्ये मी जो मुद्दा मांडला त्या अनेक वक्त्यांनी त्यावेळेसही मुद्दा मांडला होता, जर बाबासाहेबांनी अनेक साहित्यांनी मांडला होता की बाबासाहेब आजच्या परिस्थितीमध्ये, त्यावेळच्या परिस्थितीमध्ये नाही, आजच्या परिस्थितीमध्ये जर झाला असता तर उभे भेग पडले असते. कारण विष पेरणारे माणसं, धर्माधर्मातली माणसं विष पेरणारे या देशामध्ये राज्यकर्ते झाले आहेत. दिल्लीमध्ये काय चाललंय, हिंदू मुस्लिम लढवण्याचं काम झालं आहे, मग आज काय परिस्थिती झाली असती देशाची? या आजच्या परिस्थितीनुसार मी वक्तव्य केलेलं आहे. त्यावेळेच्या परिस्थिती जर बाबासाहेबांनी निर्णय घेतला असता तर आज ही परिस्थिती या राज्यकर्त्यांच्यामुळे आली असती, हा त्याचा अर्थ होता. कारण देशामध्ये जात धर्मामध्ये विष पेरण्याचं काम सुरू आहे. बाबासाहेब तो कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी नव्हता, तर तथागतांचा बौद्ध मूर्तींचे वितरणाचा कार्यक्रम होता. जर बौद्धांच्या मार्गावर चाललो तर आपण हा देश किंवा जग शांतीच्या पथावर चालेल. बाबासाहेबांनी संविधान बाबासाहेबांनी धर्मांतर करत असताना ती भूमिका स्पष्टपणे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जर बाबासाहेबांनी ज्यावेळेस जर
अनेकांनी त्यांना आग्रह केला होता, ती भूमिका जर त्यावेळेस घेतली असती बाबासाहेबांनी, तर आज जे विष पेरलं जात आहे, आजचे राज्यकर्ते जे विष पेरत आहेत दिल्लीत बसून आणि दोन धर्मामध्ये आग लावण्याचं काम करत आहेत, तर हा देशाचे दोन तुकडे झाले असते असं त्या बोलण्याचा अर्थ होता. अर्थ चुकीचा नव्हता, चुकीचा अर्थ काढू नये. संजय राऊत यांना काव्याची उपमा दिलेली आहे. कोणाला? संजय राऊत यांना. कारण ते नेहमी म्हणतात की मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे, सरकार लवकर पडेल म्हणून त्यांना काव्याची उपमा दिली आहे. कसं बघताय त्याच्याकडे? आता आपल्या पूर्वजांच्या मला वाटतं की त्याला काय म्हणतात, पूर्वजांची ज्यावेळेस मानतो आपण पिंड मानतो तर ते कावड्यालाच बोलवतो आपण. तर म्हणजे ह्यांचे पूर्वज कदाचित असावेत, त्याचा अर्थ तसा काढला जाऊ आपण. कोणतं? अरे मी आता किती वेळा खुलासा करू, तुमचं लक्ष नव्हतं. असंही वक्तव्य केलं की मंदिरात जर दानपेटा नसत्या तर हो बिलकुल 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 दानपेट्या काढून टाका, त्या पदावर मी ठाम आहे. असं वाटतंय म्हणून मला वाटतंय. त्यांनी काय होणार म्हणजे मंदिरात फक्त ईश्वरच राहील, पंडित राहणार नाही. राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्हावर आज सुनवाई होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर आज सुनवाई होणार आहे. बघा आता निकाल शेवट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर या राज्यातील भविष्य भवितव्य अवलंबून आहे. आणि मला वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायद्याने संविधानाने आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही आत्तापर्यंतचे रुलिंग आहे या पद्धतीनं त्यांनी जे वारंवार या संदर्भात त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने जी काही सूचना भूमिका मांडलेली आहे त्यावरून हा निकाल मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या बाजूला लागेल असा आम्हाला विश्वास आहे. नाही, नवीन नवीन पंडित आता निर्माण होत आहेत सत्तेमध्ये आणि भविष्य वर्तवत जातात. हे कुठले कुठले नवीन नवीन ज्योतिष पंडित आता राहिलं काय, यांचाच भरणा जास्त झालेला आहे, पंडितांचा आणि ज्योतिषांचा. मुहूर्त काढत जा, मुहूर्त टाळत जा, मुहूर्त काढत जा. काय नवीन पंडित झाले असावे बोर आमचे भरत गोगावले. मंत्रीपद देता येत नाही म्हणून आता आशिष जयस्वाल यांची बोरवण जे आहे ते सल्लागार म्हणून करण्यासाठी सल्लागार समिती होती. काय मोठं पद आहे त्यांच्याकडे सध्या, रेती आणि कोळशाचं काम त्यांच्याकडेच आहे संपूर्ण. आता कशाला दुसरं पद पाहिजे? परभणीबद्दल एक तुम्ही म्हटले की दुसऱ्यांवर दबाव आहे, तुमच्या पक्षातही असा काही दबाव आहे काय? कशाचं? परभणीला ज्या प्रकारचे वक्तव्य आलं. कसलं? मी काय वक्तव्य कुठलं केलं? तुम्ही म्हणलं की दोन तुकडे देशाचे. अरे हे तर काय पुन्हा पुन्हा तेच, असं काय तुम्ही लोक एकदा तुमच्या कॅमेऱ्यात सगळं आलं आहे. मी काय म्हणालो, आज जर त्यावेळेस बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता आणि आजचे राज्यकर्ते ज्या पद्धतीनं धर्मात विष पेरण्याचं काम करतायत ह्यावरून ते वक्तव्य आलेलं आहे की आज जर दोन म्हणजे आज बौद्ध धर्माच्या ठिकाणी जर मुस्लिम राहिले असते या देशामध्ये दोन तुकडे करावे लागले असते आणि आजचे राज्यकर्ते त्या पद्धतीनं वागत आहेत हा त्याचा अर्थ होता. प्रकाश शेगडेंनी म्हटलं की मराठा समाज फक्त 10% आणि त्यांच्यासाठी तुम्ही मागणी करत आहात. ते प्रकाश शेगडेलाच विचारा, मला विचारू नका. थँक्यू. तर ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही लढत राहू परंतु दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नसल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.